नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक दोन लेथची उपांगे व सुरक्षिततेचे नियम याचा पहिला भाग बघणार आहोत। यामध्ये लेथ मशीनचे उपांगे व त्याचे उपयोग आता आपण पाहूया। लेथ मशीनवर ऑपरेशन करतेवेळी जॉबला पकडण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना लेथची उपांगे म्हणजेच ॲक्सेसरीज असे म्हणतात। आता लेथ मशीनवर ह्या ॲक्सेसरीज म्हणून आपण काही साधनांचा या ठिकाणी उपयोग पाहणार आहोत। त्यामध्ये चक, लेथ सेंटर, कॅच प्लेट कॅन्ट कॅरियर्स, फेस प्लेट, अँगल प्लेट, मॅनड्रिल आणि रेस्ट अशा या 7 ॲक्सेसरीजचा समावेश आपण पाहणार आहोत। त्यापैकी पहिला जो भाग आहे तो आहे चक। जॉबमध्ये घट्ट पकडण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग करतात त्यास चक असे म्हणतात। हेडस्टॉक स्पिंडलचे पुढील टोकावर बाह्य आटे असतात, त्यावर पिळून घट्ट बसवलेले जाते। नियमित व अनियमित आकाराचे तसेच बिटवीन सेंटरमध्ये पकडता येत नाहीत असे जॉब या चकमध्ये पकडले जातात। चकचे काही प्रकार आपण पाहूया। 3-jaw चक, 4-jaw चक, कॉम्बिनेशन चक, मॅग्नेटिक चक, एअर किंवा हायड्रॉलिक ऑपरेटिंग चक आणि ड्रिल चक असे काही या ठिकाणी चकचे प्रमुख प्रकार आहेत। आपण प्रत्येक प्रकाराची सविस्तर माहिती पाहूया। पहिला आहे 3-jaw चक। या नावामध्ये असल्याप्रमाणे चकला 3-jaw म्हणजेच जबडे असतात। या चकच्या तिन्ही जॉचं हालचाल एकाच वेळी फेसच्या सेंटरकडे किंवा सेंटरपासून दूर होते। या चकला युनिवर्सल चेक असेही म्हणतात। या चकमध्ये त्रिकोणी, गोल व षटकोनी जॉब पकडून जॉब पूर्ण केले जाऊ शकतात। 3-jaw चकची आकृती या ठिकाणी दिलेली आहे। डावीकडची आकृती व्यवस्थित पाहून नावासहित आकृती वहीमध्ये पूर्ण करावी। उजवीकडील आकृती आपल्या माहितीसाठी दिलेली आहे। आता आपण दुसरा जो चकचा प्रकार आहे तो बघूया। त्याचं नाव आहे 4-jaw चक। नावाप्रमाणेच या चकमध्ये 4 जबडे असतात। यातील प्रत्येक जॉ स्वतंत्रपणे चेक फेसवर सरकविता येतो, म्हणून यास इंडिपेंडंट चक असेही म्हणतात। या चकमध्ये कोणत्याही आकाराचा जॉब पकडून आपल्यास जॉब पूर्ण करता येतो। या चकचा जॉबवरील पकड 3-jaw चकपेक्षा जास्त मजबूत असतो। या चकची बॉडी कास्ट आयरनपासून बनवली जाते आणि जॉ कास्ट स्टीलचे बनवलेले असतात। अशा प्रकारे हा 4-jaw चक आपण या ठिकाणी पाहिला। त्याची आकृती डावीकडचे दोन्ही व्ह्यू व्यवस्थित पाहून आकृती नावासहित वहीमध्ये व्यवस्थित पूर्ण करणे। आता आपण तिसरा जो प्रकार आहे चकचा तो पाहूया। त्याचं नाव आहे कॉम्बिनेशन चक। 3-jaw चक व 4-jaw चक अशा दोन्ही चकचा एकत्रितपणे फायदा मिळावा म्हणून या चकची निर्मिती केलेली आहे आणि एकत्रितपणे दोन्ही जॉचे फायदे या चकच्या दरम्यान आपल्याला मिळतात। जॉची हालचाल आपणास स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे करण्याची सोय याच्यामध्ये केलेली असते। या चकमध्ये कोणत्याही प्रकारचा जॉब आपणास पकडता येतो। आता आपण पुढचा जो प्रकार आहे तो पाहूया। त्याचं नाव आहे मॅग्नेटिक चक। या चकमध्ये लोहचुंबकाचा वापर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर लोहचुंबकाच्या असणाऱ्या शक्तीतून यामध्ये जॉब धरता येतो। हे चक कमी लांबीचे व कमी वजनाचे जॉब पकडण्यासाठी वापरले जातात। उदाहरणार्थ वॉशर, पातळ फ्लॅंज इत्यादी प्रकारचे जॉब अशा प्रकारच्या चकमध्ये पकडता येतात। पुढचा जो आहे तो आपण पाहूया प्रकार 5वा, एअर किंवा हायड्रॉलिक ऑपरेटेड चक। जॉबवर त्वरित पकड व जलद सैल करण्यासाठी हा चक प्रोडक्शन लेथवर वापरला जातो। हा चक ऑइल किंवा एअर यांच्या दाबामुळे जॉबवर पकड धरतो। यामध्ये पिस्टन व सिलेंडर याची अरेंजमेंट केलेली असते। पुढचा जो प्रकार आहे 6वा तो आहे ड्रिल चक। या चकचा जॉ सेल्फ सेंटरिंग असून एकाच वेळी सर्व जॉची हालचाल
ड्रिलिंग, रिमिंग व टॅपिंग यासारख्या ऑपरेशन करताना स्ट्रेट शांक ड्रिल, रिमर व टॅप पकडण्यासाठी या ड्रिल चकचा आपण वापर करू शकतो. आता आपण दुसरं जे ॲक्सेसरीज आहे त्याची माहिती घेऊया. त्याचं नाव आहे लेथ सेंटर. लेथ सेंटरचा उपयोग फिरणारा जॉबला आधार देण्यासाठी केला जातो. टर्निंग करताना जॉब लांब असल्यास दोन्ही सेंटर्समध्ये तो पकडला जातो. हेडस्टॉक स्पिंडलमध्ये बसवलेला सेंटर जॉबला गती देण्याचे कार्य करतो, म्हणून यास लाईव्ह सेंटर असे म्हणतात. टेलस्टॉक स्पिंडलमध्ये बसवलेल्या सेंटरला स्वतःची गती नसते, म्हणून यास डेड सेंटर असे म्हणतात. सेंटर घर्षणाने घासले जाऊ नये म्हणून हाय कार्बन स्टीलपासून बनवलेले असतात. सेंटरच्या शांक्स 0 ते 6 नंबरच्या मोर्स स्टँडर्ड टेपरने बनवलेल्या असतात. सेंटरच्या टोकामधील कोन सर्वसाधारण कामासाठी 60 अंशाचा आणि अवजड कामासाठी 75 अंशाचा वापरला जातो. कामाच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे सेंटर आपण वापरू शकतो. याच्यामध्ये ऑर्डिनरी सेंटर, बॉल सेंटर, फ्रिक्शनलेस किंवा रिव्हॉल्विंग सेंटर, हाफ सेंटर, टिप्ड सेंटर, इन्सर्टेड सेंटर आणि पाईप सेंटर असे काही सेंटरचे प्रमुख प्रकार आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण प्रत्येक सेंटरची सविस्तर माहिती पाहूया. पहिला आहे ऑर्डिनरी सेंटर. नावाप्रमाणेच या सेंटरला प्लेन सेंटर असेही म्हणतात. सर्वसाधारण कामासाठी या सेंटरचा वापर केला जातो. ह्याची आकृती खाली दिलेली आहे, पहा ती आकृती व्यवस्थित माहितीच्या खाली वहीत पूर्ण करणे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे बॉल सेंटर. नावाप्रमाणेच या सेंटरच्या टोकावर एक लहानसा गोलाकार बॉलसारखा आकार आपणास पाहावास मिळतो, त्यामुळे यास बॉल सेंटर असे म्हणतात. हा गोलाकार भाग बेअरिंगसारखे काम करतो व सेंटरचे जास्त दाब येत असल्यास ते कमी करण्यासाठी या प्रकारच्या सेंटरचा उपयोग आपणास पाहावयास मिळेल. म्हणजे हा व्यवस्थित आपण आकृतीसहित वहीमध्ये पूर्ण करा. तिसरा आहे फ्रिक्शनलेस किंवा रिव्हॉल्विंग सेंटर. या ठिकाणी अवजड जॉबला आधार देऊन जलद गतीने जर आपणास काम करावायचे असेल तर या प्रकारच्या सेंटरचा आपण वापर करू शकतो. यामध्ये सेंटरमधील पीस सेंटरच्या बॉडीमधील बेअरिंगमध्ये बसवलेला असतो, त्यामुळे या ठिकाणी अधिक घर्षण होत नाही आणि जॉबला अधिक गती देऊन जॉबवरील कार्य लवकरात लवकर आपणास पूर्ण करता येते. आता आपण या ठिकाणी याची आकृती पाहूया. इन्सर्ट टाईप सेंटर, नट, रोलिंग बेअरिंग, ट्रस्ट बेअरिंग आणि हाऊसिंग असे याचे काही प्रमुख भाग आहेत. तर या ठिकाणी आकृतीतील नाव आणि आकृतीतील सर्व भाग व्यवस्थित पाहून आकृती पूर्ण करणे. पुढचा जो सेंटरचा प्रकार आहे त्याचं नाव आहे हाफ सेंटर. हा सेंटर ऑर्डिनरी सेंटरप्रमाणेच असतो, परंतु याचा टोकाकडील पुढील भाग निम्म्याहून जास्त ग्राइंड केलेला असतो. जेव्हा कटिंग टूलचा पॉइंट जॉबच्या सेंटरपर्यंत घेण्याची आवश्यकता असते तेव्हा हा सेंटर वापरला जातो. याच्यावर आपल्याला फेसिंग किंवा जॉबची जर लांबी कमी करावायची असेल तर या सेंटरचा आपण वापर करून ते काम पूर्ण करू शकतो. आता आपण पुढचा सेंटर पाहूया. त्याचं नाव आहे टिप्ड सेंटर. या सेंटरचे टोकावर सिमेंटेड कार्बाइड किंवा स्टेलाइट नावाचा जो धातू आहे त्याचं एक ब्रेझिंग करून बसवला जातो, त्यामुळे सेंटरच्या टोकावर जॉब फिरत असताना घर्षण होऊन टिप तुटत नाही किंवा खराब होत नाही. हा सेंटर ऑर्डिनरी सेंटरपेक्षा महाग असतो. याच्या पुढे एक प्रकारचं कोटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आकृती व्यवस्थित पाहून आकृती वहीमध्ये पूर्ण करणे. पुढचा जो सेंटरचा प्रकार आहे त्याचं नाव आहे इन्सर्ट सेंटर. यामध्ये सेंटर पीस आणि बॉडी असे दोन भाग आपल्याला पाहावयास मिळतील. सेंटर पीस जर खराब झालास तर तोच भाग आपणास बदलून दुसरा सेंटर पीस त्या ठिकाणी बसवून आपल्याला पुन्हा या सेंटरचं काम पूर्ण सुरू करता येतं. म्हणजे पहिला फक्त पुढचा भाग आपण बदलून काम पूर्ण करू शकतो.
शेवटचा जो सेंटर आहे त्याची आपण माहिती पाहूया, त्याचं नाव आहे पाईप सेंटर। या सेंटरचे टोक सपाट असते, पोकळ किंवा पाईप ऑपरेशन जॉब्स या सेंटरच्या सहाय्याने आपणास पूर्ण करता येतात। म्हणजे पाईपसारखे जे काही ऑपरेशन्स असतील तर ते ऑपरेशन्स आपणास करण्यासाठी अशा प्रकारच्या सेंटरचा आपण वापर करू शकतो। आकृती व्यवस्थित पाहून वहीमध्ये आकृती पूर्ण करणे। आता आपण पुढची ॲक्सेसरीची माहिती पाहूया, त्याचं नाव आहे कॅच प्लेट अँड कॅरियर्स। हेडस्टॉक किंवा टेलस्टॉक सेंटरमध्ये जेव्हा जॉब पकडला जातो अशा वेळी हेडस्टॉक स्पिंडलला असलेली जी गती असते ती जॉबपर्यंत पोहोचवण्यासाठी या साधनाचा वापर केला जातो। यास करिअर किंवा ड्रायव्हिंग डॉग असेही म्हटले जाते। कॅच प्लेटवरील पिन आणि कॅरियरच्या स्लॉटमध्ये अडकून हेडस्टॉक स्पिंडलची जी गती आहे ती जॉबपर्यंत पोहोचवली जाते किंवा दिली जाते। कॅच प्लेट व कॅरियर्सचे विविध प्रकार आपण आता पाहूया। सिंगल पिन कॅच प्लेट, स्ट्रेट टेल कॅरियर, डबल पिन कॅच प्लेट, डबल स्लॉटेड कॅरियर्स, डबल स्लॉटेड कॅच प्लेट, डबल टेल स्लॉ कॅरियर, असे काही प्रमुख आपण कॅच प्लेट अँड कॅरियर्सचे प्रकार या ठिकाणी पाहिले आहेत। आता आपण कॅच प्लेट अँड कॅरियर्सचे हे जे प्रकार आहेत त्यांची एक सविस्तर आकृती या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी सर्व जे मी प्रकार मागाशी सांगितले ते सर्व प्रकारांची एकत्रितरित्या आकृती दिलेली आहे, ती व्यवस्थित पाहून प्रत्येक आकृती पूर्ण करणे। पुढचा जो ॲक्सेसरीज आहे त्याचं नाव आहे फेस प्लेट। ही कास्ट आयरनची थाळीसारखी एक प्लेट असते। फेस प्लेट हेडस्टॉक स्पिंडलवर बसवलेली असते। ह्या प्लेटवर रेडियल व टी आकाराचे गाळे आपणास पाडलेले पाहावयास मिळतात। त्या गाळ्यामध्ये नटबोल्टच्या सहाय्याने आपण कोणत्याही आकाराचा जॉब घट्ट पकडून त्यावर ऑपरेशन पूर्ण करू शकतो। आता पुढचा जो ॲक्सेसरीज आहे त्याचं नाव आहे अँगल प्लेट। इसेंट्रिक जॉब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जॉब जे बिटवीन सेंटरमध्ये पकडून फिरवता येत नाहीत असे जॉब अँगल प्लेटमध्ये पकडून फेस प्लेटच्या मदतीने फिरवले जातात। अँगल प्लेटचे दोन्ही पृष्ठभाग काटकोनामध्ये तंतोतंत मशीनिंग केलेले असतात। याच्या एका पृष्ठभागामध्ये किंवा याच्या एका बाजूस फेस प्लेट आणि दुसऱ्या बाजूला जॉब नट बोल्ट व क्लॅम्पच्या सहाय्याने घट्ट पकडला जातो आणि आपलं काम या ठिकाणी पूर्ण करता येतं। आता या ठिकाणी आकृती पहा, डावीकडचा भाग जो आहे तो डावीकडचा भाग फेस प्लेटचा असून उजवीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी अँगल प्लेटची क्लॅम्पिंग आणि जॉब आपणास पाहावयास मिळेल। आकृती व्यवस्थित पाहून पूर्ण करणे। अशा प्रकारे आपला हा जो पहिला भाग आहे तो आपण पूर्ण केलेला आहे। सर्वांनी व्यवस्थित समजून नोट्स काढा। धन्यवाद।